सेमाडोह येथील जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून जिल्हा परिषद सदस्य निरपिंगळी सर्कलचे शरद शेषराव मोहोड यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराला संस्थेचं अनुदान व कर्मचाऱ्यांचं मानधन मिळवून देण्याकरता जिल्हा परिषद सदस्य व समाज कल्याण कमिटीचे सदस्य तक्रारदार यांचे संस्थेचे अनुदान व कर्मचारी यांचे शिक्षक असून त्यांनी जिल्हा मानधन काढून देण्याकरता 50,000 रुपये लाचेची मागणी केली. पहिल्या टप्प्यातील 20,000 रुपये स्वीकारले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतलं व गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. विदर्भ न्यूज अमरावती.